पूजा झाली पुरी झाला नैवेद्य दाखवायचा आहे फक्त भाजी राहिली आणि पुऱ्या राहायच्या नंतर कोशिंबीर पासून ते सगळं झालंय छान अशी आमची थाली रेडी झालेली आहे बघा तर इथे आहे कोशिंबीर भात पुरी कांदा भजी त्यानंतर बटाट्याची भाजी बासुंदी सो आता माझं हे ताट मी रेडी केलंय देवांसाठी सो देव हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कशा आहात तुम्ही होप सो आनंदात असणार आहे तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ दे मजेत जाऊ दे तर मी प्रिया मिराजू आणि मिष्टू आपल्या मिष्टी अँड मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो सो आज आहे गुढी पाडवा तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मिष्टी तर आताच उठली आहे हो मिस्टी आता जस्ट उठली तिने रात्री छकुला मूवी बघितला खूप लेट पर्यंत जावे त्याच्यामुळे आता जस्ट उठला तिला रेडी करावं लागेल आता मिस्टी पण छान छान मस्त फ्रॉक घालणार आहे आणि गुरु हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे सो आज मस्त भरपूर जण काही काही नवीन वस्तू खरेदी करणार असणार आहे चल चला गुढी पाडव्याची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं येणार आहे पुढचं वर्ष मस्त आनंदात जाऊ दे मजेत जाऊ दे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत सो आजचा गुढी उभारायची आहे बाकी देवपूजा ते झालेलं आहे स्वयंपाकही चालूच आहे तर चला मग आता मी करतो तयारी पुढे पाहत राहा आणि नवीन वर्षाचे आपले सबस्क्राईबर पटपट वाढू दे खूप सारे लाईक मिळवू दे सो चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आज स्पेशल मेनू बनवणार आहे कालपासून तयारी सुरू झाली होती काल मस्त म्हणजे बासुंदी बनवून ठेवली होती कारण बासुंदीला जरा वेळ लागतो आणि मग बाकीचे पदार्थ बनवायचे असतात त्यामुळे मी बासुंदी कालच बनवून ठेवली आहे आणि आज मस्त पुरी बटाट्याची भाजी भोसे बासुंदी यम यम मिष्टी होत नाही बघत राहा तुम्ही हो चला कंटिन्यू पुढे पाहता गुढीची तयारी मिष्टी बच्चा आता जाम लवकर नवन करून आपलं गुढी लावायची आहे पाणी टाकलं तर आता कोणतं खायचं ते गळ्यात गळ्यात घातलं तुला हो तू लास्ट इयरला तू गळ्यामध्ये घातलं होतं ना हा असं खाल्लं होतं येस व्हेरी गुड जाम लवकर नवन करून या ओके लवकर नवन करून या आणि मग आपण सगळ्यांना हॅपी गुढी पाडवा म्हण बर जा बर बर जा जा मी सोडून येऊ खाली तुला चप्पल घाल तुझा
आता पूजा झाली गुढी झालं नैवेद्य दाखवायचे फक्त भाजी राहिली आणि पुऱ्या राहायच्या नंतर कोशिंबीर पासून ते सगळं झालंय सो पटकन आता मी भाजीला फोडणी देऊन घेते आणि त्यानंतर पुऱ्या तळायला घेते पुऱ्या तर गरम गरमच छान लागतात त्यामुळं त्या तर राहणारच होत्या सो आज सकाळपासून खूप धावपळ चालू आहे आणि आज सकाळी सकाळी आज आम्ही 6:30 उठून वॉकला गेलो होतो म्हणजे रोज मी वॉकला जात असते पण आम्ही 7:30 किंवा 7 जात असतो नाही 7 जात असतो पण आज थोडस लवकर गेले जेणेकरून म्हटलं की बाकीची कामही करता येईल फास्ट पण तरी जो व्हायचा तो वेळ होतोच भरपूर वेळा बिष्टी भरपूर वेळा लवकर उठत नाही त्यामुळे आज मला पूजेला नेमकं आजच ती उशिरा उठली रात्री मॅडम छकुला मूवी बघायचा होता आता पण तोच चालू आहे आता पण तोच चालू आहे 2-3 दिवस आमच्या घरी छकुला मूवी चालू जे आवडत ना ते 2-4 दिवस चालूच असत इथे मी आता कांद्याची पेस्ट बनवली आहे कांद्याची आणि काजूची त्यानंतर इथे टोमॅटोची ग्रेव्ही बनवून ठेवली आहे आणि ते आलू बॉईल करून ठेवलेत सो मस्त अशी झणझणी छान आलूची भाजी करते आणि त्याची पुरी एकदम मस्त लागते सो आज आमचा आलू पुरीचा बेत आहे आलू भाजी आणि पुरीचा चला आता मी बनवून घेते छान अशी आमची थाली रेडी झालेली आहे बघा तर इथे आहे कोशिंबीर भात पुरी कांदा भजी त्यानंतर बटाट्याची भाजी बासुंदी सो आता माझं हे चटणी रेडी केलं आहे देवांसाठी सो देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतो कारण खूप भूक लागली आहे प्रचंड कारण सकाळी आज नाश्ता सुद्धा काही केलेला नाही आहे काहीच नाही त्यामुळं फक्त आता जेवण करायचं आहे लवकर आम्हाला सो चला आता बोलते जेवण झाल्यानंतर हॅलो एव्हरीवन तर आत्ताच थोडा वेळ झाला आम्ही सगळेजण आराम करून उठलोय म्हणजे दुपारी जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मिस्टीसोबत थोडा वेळ खेळलो आम्ही प्रिया आणि मी भरपूर रील्स बनवल्यात आणि मग आराम केला तर आत्ताच वाजले 6:15 तर प्रिया आणि मिष्टी प्रियाचे मैत्रिणीकडे गेलेत तिथं काही काम होतं त्यांना मी आता चला गुढी सोडायची वेळ झाली आहे तर गुढी सोडून घेतो हे बघा ही आमची गुढी पूर्ण पाठीमध्ये दिसत असेल चला आता मी गुढी सोडून घेतो प्रिया आपण तिकडे काहीतरी बनवतच असेल व्हिडिओ तिचा तिकडे गेल्यानंतर बघूयात चला स्टे ट्यून वरती बघ मिष्टी इकडे बघ ओ हो गॉगल लावलाय स्पेक लावलाय मिष्टीनी इकडे बघ ना कशी दिसते बघू मला तर मिष्टी आली तिच्या फ्रेंडच्या घरी भूमीच्या घरी आणि आता ते सगळे मिळून कॅरम खेळत आहेत मिष्टू ए तुला ना हॅपी गुढी पाडवा केलं का विश दादाला सेम टू यू म्हणायचं मला दादा सो चालू आता कॅरम खेळणं तिघांचा आणि बघा इकडे असा पसारा करून ठेवलाय तर मिशीला जायचं होतं तिच्या फ्रेंडच्या घरी खेळायला तर तुम्ही पाहिलंच आम्ही तिथनं खेळून आलो आणि बघा आता सुद्धा आमच्या घरी मूवी चालू आहे की माझा छकुला म्हणजे आता हा आज दिवसात दुसऱ्यांदा मूवी पाहणं चालू आहे मिष्टीचा तर मिष्टी आता जोपर्यंत त्याला बोर होत नाही त्या मूवी तोपर्यंत पाहतच राहणार आहे सो मग काय दुपारी मस्त थोडासा आराम केला जेवण तर झाल्यावर कारण असं मस्त छान असे 5 पक्वान्न खाल्ले सणाच्या दिवशी की थोड्या वेळाने अशी मरगळ येते झोप येते खूप असं वाटतं चला आता मस्त बाकीचं सगळं काम असं राहू द्यावं आणि झोपावं तर मग काय बाकीचं सगळं काम तसंच ठेवलं आणि आधी आराम केला त्यानंतर बाकीचं सगळं आवरलं आणि त्यानंतर मिशीच्या फ्रेंडकडे आम्ही गेलो खेळायला वगैरे तिथनं आले आणि आता एवढं काही विशेष काम वगैरे नाहीये कारण दुपारीच थोडंसं जास्त केलेलं स्वयंपाक तर तेच आहे आणि दुपारी उशिरा जेवलेलं त्यामुळे आता एवढी भूकही नाही आहे सो चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो परत एकदा तुम्हाला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग बाय असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील यापुढे सुद्धा